कुणबी समाजोन्नती संघासाठी गेल्या 2-3 दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी तब्बल 5 कोटींचा निधी दिला होता. मुंबईतील वसतिग्रह जे कुणबी समाजाचं होते त्या इमारतीसाठी 5 कोटींचा निधी दिला होता. आणि त्याच पार्श्वभूमीवर आज कोकणातील कुणबी समाजोन्नती संघाच्या वतीने खासदार सुनील तटकरे यांचा विशेष सत्कार केला जाणार आहे. परंतु ह्या सर्व गोष्टी होत असताना कुणबी समाजामध्ये सध्या राजकारण मोठ्या प्रमाणात तापलं जात असल्याचं पाहायला मिळतंय. वेगवेगळ्या पक्षातील जे पदाधिकारी आहेत संघटनेमध्ये ते देखील आता कुठेतरी राजकारण करतात असे देखील होत आहे. आज खासदार सुनील तटकरे हे खेडमध्ये येत असल्याच्या पार्श्वभूमीवरती खेड तालुका कुणबी समाजोन्नती संघाचे उपाध्यक्ष सचिन दळवे यांची नेमकी प्रतिक्रिया काय आहे ते आपण जाणून घेणार आहोत. दळवे साहेब, तुमच्या समाजाला 5 कोटी रुपये मिळाले कुणबी समाजाच्या वसतिगृहासाठी आणि खासदार सुनील तटकरे आज खेडमध्ये येत आहेत, त्यांचा सत्कार आज ठेवलेला आहे, तर नेमकी समाजाची भूमिका काय आहे आणि त्याबद्दल काय सांगाल? साहेब, कुणबी समाजाचा संघ म्हणजे खेड तालुका नव्हे, हा महाराष्ट्रातील 6 जिल्ह्यातील कुणबी समाजांचा संघ आहे. हा आमचा मातृसंघ आहे. ह्या संघाबद्दल आम्हाला सुद्धा अभिमान आहे. परंतु खेड आणि दापोलीतील ह्या संघातील जे पदाधिकारी आहेत ते विशेषतः राष्ट्रवादी प्रेमी आहेत. ते संघाचा पद वापर करून आपल्या पक्षासाठी वापर करत आहेत. आज त्यांना वाटतंय आम्ही कुणबी समाजाला 5 कोटी दिले म्हणून कुणबी समाज आम्ही विकत घेतला, परंतु हा त्यांचा डाव आम्ही कधी यशस्वी होऊ देणार नाही. आज कुणबी समाजाच्या संघासाठी जी मुंबईला मुलुंडमध्ये कुणबी भवन बांधण्यासाठी जागा दिली होती ती जागा साहेब आता दिलेली नाही आहे. 1980 त्यावेळचे जे मुख्यमंत्री होते आणि आमच्या संघाचे जे पदाधिकारी होते तेव्हा त्यांनी मागणी केली होती, 580 स्क्वेअर फूट जागा संघासाठी मुलुंडला दिली. ती दिल्यानंतर त्याकडे कोणी लक्ष दिलं नाही. त्यामध्ये आज 80 आज कमीत कमीत मला वाटतंय 40 वर्षाचा काळ लोटल्यानंतर काही आमच्या संघाच्या पदाधिकाऱ्यांनी ती जागा आम्हाला भेटावी त्या ठिकाणी आपलं भवन हवं म्हणून प्रयत्न केले, परंतु त्या प्रयत्नाला यश आले नाही. मग शेवटी संघाचे पदाधिकारी आमचे शिवसेना नेते माननीय आनंदजी गीतेसाहेब तेव्हा केंद्रीय मंत्री होते त्यांच्याकडे गेले. त्यांच्याकडे गेल्यानंतर गीतेसाहेबांनी त्यासाठी खूप प्रयत्न केले आणि ती जागा संघाला मिळवून दिली. त्यासाठी जागा मिळवण्यासाठी गीतेसाहेबांना खूप म्हणजे मेहनत घ्यावी लागली. त्या ठिकाणी 25 झोपड्या होत्या बांधल्या होत्या आणि त्या झोपडी मालकसुद्धा त्यांना उलट टाकू शकत नाही, कारण शेवटी जरी जागा ती कुणबी समाजाची असली तरी त्या ठिकाणी जे झोपडीधारक होते त्यांनी सुद्धा न्याय हक्कासाठी पुढील कारवाई चालू केली. त्या सर्वांना समजावून घेऊन माननीय गीतेसाहेबांनी त्या ठिकाणी जो बिल्डर होता त्या बिल्डरला सोबत मिटिंग करून त्या 25 झोपडीधारकांना त्यांच्या झोपड्या कशा मिळतील पुन्हा त्यांना घर कसे मिळते हे प्रयत्न केले आणि ती जागा मोकळी करून दिली. आणि हे केल्यानंतर ठाणे महानगरपालिकेचा मला वाटतं काहीतरी 1.5-2 कोटींचा कर त्या ठिकाणी भरायचा होता, तो सुद्धा कर गीतेसाहेबांनी माफ करून दिला. आणि एवढंच नाही सुद्धा गीतेसाहेबांनी स्वतःच्या खिशातील त्या ठिकाणी 35 लाख रुपये दिलेत, पण त्यांनी कधी ह्याचा बोलवाला केला नाही, कधी म्हणजे बातम्या पसरवल्या नाही, कधी बॅनर लावले नाहीत. हे त्यांनी समाजासाठी केलं. आणि आता समाजातली काही मोजकीच मंडळी त्यांना बदनाम करू इच्छित आहेत आणि हा त्यांचा डाव आम्ही कुणबी समाज बांधव म्हणून कधी यशस्वी होऊ देणार नाही. मला एक सांगा की तुम्ही आता मागाशी सांगितलं की 5 कोटी रुपयांना कुणबी समाज विकला जाणार नाही, हा काही लोकांचा राजकीय डाव आहे, तो नेमका काय आहे आणि त्याबद्दल काय सांगू इच्छित तुम्ही? साहेब, आपल्या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आहे. महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री हे शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब आहेत. आणि हा जो 5 कोटीचा धनादेश दिला त्या ठिकाणी राष्ट्रवादीचीच कागदपत्र उपस्थित होते, त्यामध्ये जास्त करून खेड दापोलीमधले. साहेब, मगाशुद्धा मी बोललो खेड दापोली म्हणजे कुणबी समाज संघ नव्हे, हा संपूर्ण 6 जिल्ह्यांचा संघ आहे. आणि त्या ठिकाणी बाबाजी शेठ जाधव असतील अथवा हे राष्ट्रवादीचे काही नेते असतील दापोली मतदारसंघातले ते सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यांनी काय प्रयत्न केले काय नाही केले आम्हाला माहिती नाही, परंतु आमचे नेते आहेत त्या नेत्यांना आमंत्रण सुद्धा दिलं नव्हतं. आणि त्या ठिकाणी शिवसेनेचा एकही पदाधिकारी नव्हता, फक्त दोनच माणसं शिवसेनेच्या त्या ठिकाणी बोर्डावरती होती. त्या ठिकाणी एक पाटी बोर्ड लावला होता, त्या बोर्डावरती त्यांचे 2 फोटो होते, ते आम्ही पाहिलं म्हणजे बातम्यांच्या माध्यमातून बघितलं. हे योग्य नाही आहे. आज कुणबी समाजाचे नेते सुद्धा अतिशय चांगल्या केंद्रीय मंत्रिपदापर्यंत गेलेले आमचे किती साहेब आहेत. ज्या जो संघ भवन आपण बांधतोय त्या भवनाच्या पायाभरणीपासून ज्यांनी प्रयत्न केलेत त्या माणसाला बाजूला ठेवून कुठेतरी राजकीय करायचं आहे. त्या ठिकाणी तुम्ही 5 कोटीचा चेक घेण्यात गेला होतात, पण त्या ठिकाणी ज्या बातम्या बसवल्या की कुणबी समाजाला विधान परिषदेची उमेदवारी द्या हे कितपत योग्य आहे, म्हणजे कुठेतरी ह्यांना राजकारण करायचं आहे आणि राजकारणातून 5 कोटीमध्ये कुणबी समाजाला विकत घ्यायचं आहे.
बर मला एक सांगा, आज तुम्ही आता खासदारांचा सत्कार सोहळा जो या ठिकाणी ठेवला आहे, तर त्या सोहळ्यासाठी कुणबी समाजाची नेमकी भूमिका काय असणार आहे खेड तालुक्यातील? साहेब बोलायला गेलं तर ज्यावेळी हा पासपोर्टचा चेक त्यांनी घेतला त्यावेळी आम्हाला कोणालाही सांगितलं नाही. आज मी सुद्धा त्या संघाचा उपाध्यक्ष म्हणून, आस्थान गटाचा अध्यक्ष आणि संघाचा उपाध्यक्ष म्हणून या ठिकाणी काम करतोय. त्या ठिकाणी आम्हाला कंजे कुठलंच आम्हाला दिलेलं नव्हतं. आणखी आज म्हणजे काल सकाळी मला फोन आला की उद्या सत्कार तुम्ही या म्हणून. ज्या ठिकाणी आमच्या नेत्याचा म्हणजे कुणबी समाजाच्या नेत्याचा अपमान होत असेल त्या ठिकाणी आम्ही कदापि जाणार नाही. आणि माझा कुणबी बांधव हा निष्ठावंत बांधव आहे, पक्षाला समाजाला मानणारा बांधव आहे. त्यामुळं अशा ह्या ठिकाणी जे आपल्या मतांचं राजकारण करून जे कुणबी समाजाला विकत घेऊ पाहत आहेत त्याच्या सत्कारा आम्ही कदापि जाणार नाही. नक्कीच या ठिकाणी पाहायला गेलं तरी खळबळजनक आता सध्या या ठिकाणी वक्तव्य पाहायला मिळतं ते म्हणजे कुणबी समाजाला विकत घेण्याचा प्रयत्न काही पुढारी करत आहेत आणि या सर्व प्रयत्नांना कुणबी समाज कुठल्याही परिस्थितीमध्ये बळी पडणार नाही असा देखील विश्वास व्यक्त होतोय. खासदार सुनील तटकरे यांचाच खेळ या ठिकाणी कुणबी समाजाच्या वतीने सत्कार ठेवण्यात आला होता परंतु आला आहे आणि या सर्व सत्काराला या सर्वांना निमंत्रित करण्यात आलं होतं परंतु कोणत्याही प्रकारे जर समाजाची अशा प्रकारे फसवणूक होत असेल तर मात्र आम्ही या सत्कार सोहळ्याला उपस्थित राहणार नाही अशी देखील आता माहिती कुणबी समाजोन्नती संघाचे उपाध्यक्ष सचिन धाडवे यांनी दिली आहे. त्यामुळे भविष्यात कुणबी समाजाचं समाजात सध्या राजकारणावरून मोठ्या प्रमाणात वाद निर्माण होण्याची देखील शक्यता सध्या नाकारता येत नाही आहे. एकूणच कुणबी समाज बांधवांना माजी खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांना डावलल्याचा कुठे राग आलाय हे मात्र निश्चित प्रत्येकाच्या बोलण्यातून या ठिकाणी जाणवताना पाहायला मिळत आहे. मॅक्स नगरसाठी जितेश कोळी खेळ.